नमस्कार. तर आज आम्ही जे बेबी शॉपिंगमधून जे आणले ते मी तुम्हाला आज अनबॉक्सिंग वगैरे असं करून दाखवणार आहे. बेबीच्या शॉपिंगचं अनबॉक्सिंग करणार आहे. येस. काय करणार आहे? अनबॉक्सिंग करणार. येस. आज आपण एक्साइटेड. तर आज आपण करणार आहोत बेबी अनबॉक्सिंग व्हिडिओ. एवढंस असतं म्हणजे एवढंस असतंय. मी नेहमी शॉपला जाताना काय लोटतो म्हणजे स्टोरेजची प्रॅक्टिस. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर तुम्ही आपल्या व्हिडिओचे कॅप्शन वाचलंच असणार आणि आजचा व्हिडिओ हा खास बेबीच्या शॉपिंगवर मी ठेवलाय. आता दिवस जवळ येतात आणि लवकरच येणार आहे बेबी घरात. तर विचार केला की आता पटकन शॉपिंग सुद्धा करायला हवी आणि लास्ट वीकला आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग स्टार्ट केली. कलरफुल असा हा सेक्शन आहे, भरपूर व्हरायटीज आपल्याला दिसतात. फक्त बिचारांचे प्लेन ग्रे आणि व्हाईट कलर आहेत. कसं शक्य? तर आमचं घर इथलं वर खाली आहे, सो वरच्या मधलं जे बाळ ड्रेसर पूर्ण बेबीसाठी खास इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि या सगळ्या बेसिक गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बाळाला घरी आणू शकता. बेबीची शॉपिंग, बाकीचे जे मोठ्या मोठ्या गोष्टी होत्या त्या आपण ऑर्डर केल्या आहेत. आपण आता सगळे बॉक्सेस ऑलमोस्ट आलेत घरात, डिलिव्हर झाले आणि अनुरागला सगळे बॉक्सेस अनबॉक्स करायचे आणि खूप एक्साइटमेंट आहे सगळं कसं आहे बघायला. सो थोडाही वेळ वाया घालवता आपण करूया आता अनबॉक्सिंग. Every single day I'm gonna make something great. That's my way. Every single day. Yodu sasta manje. Yodu sasta hai. Ekdam small asta baby. Tu pan darshil aaramat. Yodu sasta manje baby. Ho. Tu janar asna baby la. Ha. Office open. Ha. Second rakhvayche kay kay anle apan baby sathi. Ha. एक बेबी रजिस्ट्री म्हणून ऑप्शन असणारच. तर एखाद्या वेबसाईटवर आपण गेलो म्हणजे ज्या वेबसाईटवर बेबीचे स्टफ सेल होत असतं अशा एखाद्या वेबसाईटवर जायचं. फॉर एक्झाम्पल आपल्या अमेझॉन किंवा बाकीचे बरेच ठिकाणं असतात जिथे आपल्याला लहान बाळाचं सामान मिळतो. तर अशा ठिकाणी जायचं, रजिस्ट्रेशन करायचं आपल्या बेबीचं आणि मग तिथे आपल्याला बेबी येण्या अगोदर आपण काय काय सामान घेऊन ठेवायला हवं आणि काय काय प्रकारची तयारी करून ठेवायला हवी हे थोडक्यात आपल्याला सगळं ती लिस्ट येते. आणि मग एकदा तुमच्या बाळाची रजिस्ट्री झाली तर तुम्ही ते तुमच्या फ्रेंडसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करू शकतात. म्हणजे जर त्यांना तुमच्या बेबीसाठी गिफ्ट द्यायचं असेल बेबी शावरला वगैरे तर ते त्या बेबी रजिस्ट्री तुम्ही त्यांच्यासोबत शेअर करायची. त्यावर त्यांना कळतं की तुम्हाला बाळासाठी काय काय सामान घ्यायचं आहे आणि मग त्याप्रमाणे ते तुम्हाला तिथून गिफ्ट घेऊ शकतात. त्यामुळे असं होतं की त्यांचा पण वेळ वाचतो आणि आपल्या जे हवं आहे तेच आपल्याला मिळतं. आणि या बेबी रजिस्ट्रीचा एक फायदा सुद्धा असा आहे की एखाद्या फ्रेंडने किंवा नातेवाईकाने आपल्याला एखादी वस्तू घेतली की ती त्या लिस्टमधनं कट होते, म्हणजे ती वस्तू परत रिपीट होत नाही. सो खूप मस्त अशी गोष्ट आहे, खूप कन्व्हिनियंट आहे आणि सगळ्यांसोबत शेअर करायची. आपले पण पैसे वाचतात आणि आपल्याला भरपूर दर्जेच्या सगळ्या वस्तू मिळतात. चल नेक्स्ट. इथे आम्ही घेतले व्हिडिओ बेबी मॉनिटर. येस. हे आपण सगळ्यांनी आता शॉप मध्ये पाहिलंच तर तुम्हाला दाखवलंच आम्ही हे बेबी मॉनिटर आणलंय. आणि बेबी मॉनिटर घ्यायचंय आपल्याला. सो याला असे कॅमेरे असतात, इथे स्क्रीन असते. तर बेबीच्या स्विंग समोर वगैरे हा कॅमेरा फिक्स करायचा आणि स्क्रीन आपल्यासोबत ठेवायची, म्हणजे बेबी काय करतंय वगैरे, झोपला असेल तर उठला का, हे सगळं आपल्याला त्यावर कळेल. तर याला एक स्क्रीन आहे आणि एक कॅमेरा आहे, म्हणजे मी जेव्हा खाली असेल तेव्हा आणि बाळ जवळ झोपलं असेल तर मला कळेल की बेबी झोपलाय का उठलंय काय करतंय. प्रत्येक वेळेस वर जाणं खाली येणं टाळण्यासाठी हा एक इझी ऑप्शन आहे. येस.
बेबी जेव्हा असं नॉटीपणा करत असेल, तोंडात पाय घालत असेल, हात घालत असेल, थम्स अप करत असेल, तेव्हा बघायचं ना आणि विचारायचं ना काय चाललंय. हे सगळे आयटम्स मी तुम्हाला एकदा बेबीचं रूम सेट झालं की दाखवेलच. हे सगळं मॉनिटर वगैरे कसं आम्ही सेट केलंय ते. नेक्स्ट काय हे आहे बेबीसाठी रात्री झोपायला स्वॉडल, असं हे रॅप करायचं. बेबीला गिफ्ट रॅप सारखं रॅप करून आणि इथे आहे ते स्टेप्स कसे रॅप करायचे. येस, आता मी ठेवूया हे. आणि हे झालं आपलं मॉनिटर, हे झालं आणि आता ते काय हे आहे बेबीचं बाथटब. येस, आम्ही शार्क आणलाय, ब्ल्यू शार्क. ओके, येस. स्टेप्स असे छोटू असताना, हे मोठं असताना आणि हे स्टेज 3. येस, तर हा बेबी साठी बाथटब आहे. येस, ओके. हेवी आहे ना? हेवी आहे. ही आहे कॅरियर बॅग. सो बेबीला पटकन असं बॅग सारखं कॅरी करायला. येस, मंकी बॅग. मंकी बॅग. तर आपण आता हा बॉक्स ओपन करू. थांबा, बोट थांबा. येस, ही आहे आपली कॅरियर बॅग. येस, आणि इथे रूल्स रूल बुक दिले, म्हणजे रूल्स बघायला. मागे स्टेप्स पण दिले. मला असं त्याच्यात जाणार आहे ना बाळ. ही अशी मंकी बॅग आहे, म्हणजे बाळ इथे आपल्याजवळ सेफ राहत. येस, तर नेक्स्ट आहे आपली डायपर बॅग. खूप गरजेची असते, जिथे जाऊ तिथे लागतेच लागते, म्हणजे कंपल्सरी बाळासोबत लागतेच. सो डायपर बॅग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मी मुद्दामून असा कलर चूज केला की शेगरलाही बाहेर मस्त कॅरी करायला सोपं, चांगलं वाटेल कलर आणि मलाही. आणि ही डायपर बॅग मी ऑनलाईन बघितली. ऍक्च्युली ही टार्गेटला पाहून आले होते आणि ऑनलाईन मी त्याची प्राईस चेक केली. मला कम्पॅरेटिव्हली स्वस्त दिसली, त्याच्यामुळे मग मी ही अमेझॉनवर ऑर्डर केली. येस, तर तर हा एक साधा पॉकेट आहे, तिथे पटकन आपल्याला बाळाचं पॅसिफायर वगैरे काही ठेवायचं असेल तर ठेवू शकतो. इथे हे आहे बॉटल्स वगैरे ठेवायला. सो इथे दुधाची बाटली किंवा इथे आपण बाळाचे चमचे वगैरे ठेवू शकतो. आणि इथे अजून एक पॉकेट दिलं आहे बाळाचे असे वाईप्स वाईप्स ठेवायला. हे इकडे दिलं आहे. हे इथे पाण्याची बॉटल ठेवण्यासाठी, पटकन पाण्याची बॉटल ठेवायला. आणि हे इथे वाईप्स ठेवायला दिलं आहे, म्हणजे इथून पटकन आपण वाईप काढू शकतो. आपल्याला पूर्ण बॉक्स प्रत्येक वेळी काढायची गरज नाही, इथून अशी पटकन काढायची. आता आपण आत बघूया. ओके, सो ही हे मी तुम्हाला नंतर सांगते काय आहे. तर इथे पण भरपूर पॉकेट्स दिले आहेत त्यांनी. इथे एक पॉकेट आहे, इथे आहे, इथे आहे, भरपूर मोठं चार्जर आहे. आणि यात हे चार्जर आहे कशासाठी? फोन चार्ज करायला. ओह, हे फोन चार्ज करायला आहे. सही आहे, आपल्याला बाहेर फोन चार्ज करायला. आणि इथे पण चेन आहे. पॉकेट्सच पॉकेट्स आहेत. आणि एका पॉकेटमध्ये मी तुला ठेवणार आहे तिथे. आणि इथे खाली पण असं चेन, तिथे पण चेन आहे. भरपूर पॉकेट्स आहे. जड आहे का? नाही, अजिबात नाही. त्यानंतर ना आपण हे सेकंड अजून एक आहे. हे काय आहे मी तुम्हाला दाखवते. तर प्रत्येक वेळी बाहेर गेले की डायपर चेंज करायला बाळाला कुठेही आपल्याला ठेवायचं खाली हे प्रश्न पडत असतो. आणि त्यामुळे हा एक मला मस्त ऑप्शन दिसला की हे असं इथे गादी आहे बेबीला. सो आपण कुठेही ट्रॅव्हल करत असू, बीचवर वगैरे गेलो, तर पटकन इथे बाळाला झोपवून आपण डायपर चेंज करू शकतो. आणि मला ही डायपर बॅग खूपच आवडली. आणि हे इथून असं घालायचं. तर हे
रेडी आहे आपण डायपर चेंज करण्यासाठी. तर ही अशी पण एक सोय आहे. मला ही ऍक्च्युली मी ह्या गादीसाठीच हे घेतली डायपर बॅग. हे माझं सगळ्यात मेन कारण होतं ही बॅग घेण्याचं. आणि मस्त आणि ते स्ट्रोलरला बॅग टांगण्यासाठी पण त्यांनी दिलंय. म्हणजे आपल्याला खूप जड होत असेल तर आपण पटकन बेबीच्या स्ट्रोलरला हे टांगू शकतो. आणि इथे पण एक अजून एक खिस्सा दिलाय, कप्पा कप्पा दिलाय. तर येस अशी ही डायपर बॅग आहे. आणि हे कशासाठी आहे? ती अनुरा कॅरी करणार आहे. ते तू कॅरी करणार आहे. हे पाठीला टोचू नये म्हणून सॉफ्ट. मस्त ना? खूपच भारी आहे. कधी वापरू असं झालंय ना? मला आपण आता हे बेबीची पिलो आहे. तुला थांबून सापडते जी गोष्ट अनुरागला अजिबात आवडत नाही ती गोष्ट आहे आत्मा. आमच्या अनुरागची एक गोष्ट आहे, त्याला झोपायला अजिबात आवडत नाही. त्याला दिवसभर रात्रभर तो जागा राहू शकतो, हे त्याचे टॅलेंट आहे. आपण लहानपणी तो गेम खेळायचो पण बॉक्स ओपन करत जायचा. आत काय आपण काढण्यापेक्षा डाळ किती एकदम तू पण जपू शकतो त्याच्यावर. तर बेबीला पटकन डायरेक्ट खाली झोपवण्यापेक्षा या पिलोवर बेबी झोपेल अस. आणि ही साइड त्यांनी येस अस. आणि ही साइड अशी उंच दिली आहे, म्हणजे बाळाच्या मान अशी उंच जाईल. आणि ही अशी खाली दिली आहे. किती सॉफ्ट आहे. आता नेक्स्ट आपलं जो बाळा जो जो रे जो जो. तर बाळासाठीच होत का? असेंबल करा लागणार. इथे ना आपण काहीही गोष्टी जेव्हा ऑर्डर करतो तेव्हा त्या अशा सेपरेट सेपरेट पार्ट्स मध्ये देतात. आणि आपल्याला घरी आलं की ते असेंबल करावं लागतं. आपल्याकडे कसं बऱ्याच वेळा डायरेक्ट सगळं जोडून डायरेक्ट प्रोडक्ट आपल्याकडे येत असतो, तर इथे तसं नाही होत. तर आता हे आपल्याला असेंबल करावं लागणार. तर हे इथे जे चित्र दिसतं तसंच मी आपण ऑर्डर केलं आहे, कारण आता आम्हाला असेंबल करणं म्हणजे. तर हा असा स्विंग आहे आणि आता व्हायब्रेशन वगैरे सगळे आहेत आणि म्युझिक आहे, ललाबाईज आहेत. हे दिसते आपल्याला ह्याला प्लग इनचं पण ऑप्शन आहे. सो बॅटरीवर ऑपरेट करण्याचं हे जास्त कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. एकदा असेंबल झालं आणि बेबी रूम सेट झाला की मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण सध्या हे खूप हेवी आहे आणि माझ्याकडनं उचलणं म्हणजे शक्य नाही आहे. हे सगळं शीतरला ते नंतर करावं लागणार आहे. सो येस आता हा झोपा. आणि आता आपण नेक्स्ट बघूया बॅसिनेट बाळाला झोपायला. तर हे सुद्धा मी असेंबल झालं की तुम्हाला दाखवेल याच व्हिडिओ मध्ये. आता आपण फक्त असं बॉक्स मध्येच पाहूया सध्या. पण अनबॉक्सिंग करायला फार मजा येते. येस ओ ही गादी. आणि हे त्यांचं मॅन्युअल बुक देतात ते आपल्याला, ज्यात बघून आपण असेंबल करायचं. ह्याची एक साइड खाली येते, सो आपल्या बेड जवळ लावून आपण ठेवू शकतो. येस ते आपण शॉप मध्ये काल पाहिलं होते. Which is the
व्हेरी व्हेरी हेवी स्ट्रोलर आणि कार सीट आणि अनुराग स्ट्रोलर लोटणार आहे. हो ना, मी नेहमी शॉपला जाताना काय लोटतो म्हणजे स्ट्रोलरची प्रॅक्टिस. आणि हे इथे असं कार सीट मध्ये पण हे होत स्ट्रोलर. येस, स्ट्रोलर मध्ये असे अडकू शकतो. येस, आणि हे सो बेबी जर झोपला असेल कार मध्ये तर त्याला हे अडकायचं आणि मग झोपेल आणि आपण तर अशी ही आमची बेबी शॉपिंग. आणि अजून आम्हाला डायपर वगैरे बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत, तर आताच सुरू केली आहे शॉपिंग, थोड्या थोड्या वस्तू घेणं चाललंय. तर आता अजून ह्या वीकेंडला बघूया, बाहेर जाऊया आणि बाळाचे कपडे वगैरे सगळंच घ्यायचंय. सो एक्साइटेड खूप आहोत आणि आता लोक दिवस पण खूप जवळ आले, काउंट डाऊन ऑलमोस्ट सुरू झाला आहे. खूप एक्साइटेड आहोत बेबीला भेटण्यासाठी आणि सगळ्या गोष्टींशी मी तुम्हाला अपडेट ठेवेलच. सो आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कळवायला विसरू नका आणि लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मजेत राहा, आनंदात राहा, काळजी घ्या. धन्यवाद. Every single day.